नमस्कार, कसे आहात? मी प्रियंका प्रियास कुकिंगमध्ये आपले मनापासून स्वागत करते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा बर्गर अगदी घरच्या मोजक्या साहित्यापासून आज आपण बनवणार आहोत झटपटीत आणि चटपटीत इडली बर्गर. चला तर रेसिपी बघूयात. बर्गर बनवण्याकरिता इडल्या घेतलेल्या आहेत. ह्या अगदी फ्रेश आहेत, तुम्ही उरलेल्यासुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे. त्यानंतर व्हेज मेयोनीज, टोमॅटोचे पातळ असे स्लाईस करून घेतलेले आहे आपल्याला बर्गरमध्ये घालायला. त्यानंतर पोटॅटोचेसुद्धा बटाट्याचेसुद्धा असे पातळ काप करून घेतलेले आहे. त्यानंतर कांद्याचेसुद्धा असे पातळ स्लाईस बनवून घेतलेले आहे. आणि ही आहे शेजवान चटणी अगदी ऑप्शनल आहे. जर मुलांना तिखटपणा जास्त जाणवत असेल, टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी असं एकत्र करू शकतो, किंवा आपण टोमॅटो सॉस लावूनसुद्धा आपण इडली बर्गर बनवू शकतो. त्यानंतर आपण इथे चीज घेतलेला आहे, चीजचे स्लाईस आहेत. सर्वप्रथम आपण इडलीचे मधनं काप करून घेऊया बर्गरसाठी. याचे आपल्याला स्लाइसेस करून घ्यायचे आहे. अगदी हळूवारपणे आपल्याला हे करायचं आहे. अशा प्रकारे पातळ असे स्लाइसेस तयार झालेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या इडलीचे सुद्धा आपण वळून घेऊ. अगदी हळूवार करायचं आहे. हे बघू शकता, सर्वप्रथम आपण शेजवान चटणी लावून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर कांद्याचे स्लाइस. बर्गरचा बन मोठा असतो आणि आपण जी इडली घेतली आहे ती मीडियम साईजची असते, त्यामुळे आपण हे सुद्धा त्यानुसारच कापून घेतलेले आहेत. त्यानंतर मस्तपैकी मेयोनीज, त्यानंतर आपण इथे बटाट्याचे काप ठेवणार आहोत. त्यानंतर इथे मी चीज घेतलेला आहे. चीज जेव्हा आपल्याला बर्गरमध्ये घालायचं असेल तेव्हाच फ्रीजच्या बाहेर काढायचं असतं, नाहीतर लगेच चीज मेल्ट व्हायला सुरुवात होते. याला फोल्ड करून घेऊयात. याच पद्धतीने आपण चीजचं दुसरं स्लाइस सुद्धा ठेवून घेऊयात.
परत टोमॅटो केचप मुलांना आवडणारा, आपण हा थोडा स्प्रेड करून घेऊयात. त्यानंतर दुसरा इडलीचा काप, आपण चीजचं स्लाइस पूर्ण घातलं तर ते बाहेर निघण्याची शक्यता असते आणि बर्गरचा बन हा मोठा असतो. इडली ही छोटी असल्यामुळे मी त्याला फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर टूथपिकच्या साह्याने आपण याला बंद करून घेऊयात. इडली बर्गर हा आपण मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकतो, पूर्णपणे वेज आहे. चला तर प्लेटिंग करून घेऊयात. साइडला टोमॅटो सॉस, मस्त दिसतंय ना, नक्की ट्राय करा. आणि कसा झाला तो कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बर्गरसाठी लागणारी पॅटी आणि लेट्यूसचं पान न वापरता तयार झालेला अप्रतिम बर्गर रेडी आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. परत नवीन रेसिपीसोबत भेटूया. थँक्यू.